आपणाला विनंती असेल आपण व्यासपीठा समोर यायचं आहे। तर या ठिकाणी मित्रांनो आपण पूजनाला सुरुवात करत आहोत। कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात म्हटली तर आधी नमन आपण गणपती बाप्पांना करत असतो। मी पहिल्यांदा मॅडमना विनंती करेन की आपण आपल्या शुभस्य या ठिकाणी दीप प्रज्वलित करायचं आहे। सर्व मॅडम मी विनंती करतोय, सौभाग्यवती वैशालीताई विष्णुचंद मॅडम माजी बांधकाम सभापती जिल्हा परिषद ठाणे त्यांच्या समवेत आपण पाहतोय। विद्यमान सरपंच मॅडम नम्रता ज्ञानेश्वर जाधव कांदली ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच त्यांच्या समवेत आपण पाहतोय। सुषमा लोणे मॅडम जिल्हा परिषद अध्यक्ष आणि माजी सरपंच राहुल संगीता जाधव मॅडम या सर्वांना आम्ही विनंती करतोय की पहिल्यांदा आपण दीप प्रज्वलन या ठिकाणी करायचं आहे। प्रार्थना आपण करत आहोत गणपती बाप्पांचरणी कि या स्पर्धेचं आयोजन ज्या मेहनतीने ज्या कष्टाने आम्ही या ठिकाणी केलेलं आहे ती स्पर्धा यशस्वीरित्या पार पडो अशी प्रार्थना आपण गणपती बाप्पा चरणी करत आहोत। हे पाहू शकता आम्ही कांदलीकर चषक 2023 या स्पर्धेचा हा थाटा माटामध्ये पार पाडण्यात येतोय। उद्घाटन सोहळा ओपनिंग सेरेमनी ग्रँड ओपनिंग आपण या स्पर्धेशी पाहत आहोत। अतिशय जबरदस्त भव्य आणि दिव्य या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आज श्री मीनाक्षी ग्रुप कांदीच्या वतीनं त्याचबरोबर उद्योजक राहुल विष्णुदादा चंदे साहेबांच्या वतीनं या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळालं। त्याचबरोबर आमच्या आधारस्तंभ श्री विष्णुदादा वसंत चंदे साहेब यांच्या अथक परिश्रमातून मेहनतीनं एक भव्य दिव्य स्पर्धा आज स्वप्नातून साकार होताना आपण या क्रीडांगणावरती पाहत आहोत। हे पाहू शकता आपण गणपती बाप्पांचं पूजन, त्यानंतर राजेशिव छत्रपती महाराजांचं पूजन आणि आमच्या गावचे ग्रामदेवता श्री मीनाक्षी मातेचं पूजन आपण या ठिकाणी करत आहोत। त्याचबरोबर नामदार प्रकाशजी पाटील साहेबांच्या सोबतील आपण सुदाम पाटील यांना देखील पाहतोय, त्यांचं देखील आपण करूया या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत। अनेक सारे मान्यवर बँड खालिंगावचे विद्यमान सरपंच राजाराम शेलार साहेब देखील या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचे देखील आपण करूया सहर्ष स्वागत। मी साहेबांना विनंती करेन प्रथमतः आपण गणपती बाप्पांच्या प्रतिमेस प्रकाशजी पाटील साहेब उपनेते शिवसेना आपल्याला विनंती असेल हे आपण या ठिकाणी राजेशिव छत्रपती महाराजांना पुष्पहार अर्पण करायचा आहे। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। त्यानंतर मी विनंती करेन आमचे मान्यवर पाटील साहेब आपण आपल्या शुभस्य गणपती बाप्पांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करायचा आहे। दरम्यान सन्माननीय वसंतजी लोणे साहेब आपल्याला विनंती असेल आपल्या शुभस्य आपण आमच्या गावची ग्रामदेवता श्री मीनाक्षी मातेच्या प्रतिमेस आपण या ठिकाणी पुष्पहार अर्पण करायचा आहे। दरम्यान कांदली तलवली ग्रामपंचायतीच्या विद्यमान उपसरपंच वर्षा उमेश चंदे मॅडम या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत, वेलकम सुस्वागतम। त्यानंतर मी पुन्हा एकदा आमचे मान्यवर पाहुणे राजाराम शेलार खालिंग ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आपण दीप प्रज्वलन करायचं आहे। हे पाहू शकता आपण या ठिकाणी मित्रांनो पूजन केलं जात आहे आमच्या सर्व अतिथींच्या शुभ असे। वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। गणपती बाप्पा चरणी हीच प्रार्थना असेल आणि आमच्या गावच्या ग्रामदेवता श्री मीनाक्षी माते चरणी एकच प्रार्थना असेल की स्पर्धा आमची सुसज्जरित्या व्यवस्थितरित्या पार पडो। हे पाहू शकता प्रकाशजी पाटील साहेबांच्या शुभासे आपण हा उद्घाटनाचा नारळ अर्पण करत आहोत। तदनंतर मी मान्यवरांना विनंती करेन की आपण मैदानाकडे प्रस्थान करायचं आहे। विकेटचं पूजन ज्या मातीची साथ ज्या क्रीडांगणाची साथ
पंच मैडम नम्रता जाधव त्याचबरोबर भगवानजी भोईर साहेब त्यानंतर आपण पाहतोय सुषमा लोणे मैडम जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता जाधव मैडम माजी सरपंच राहुल आणि त्याचबरोबर आपण पाहतोय नाना गोंदली साहेब कासणे आणि त्यानंतर राजाराम शेलार खालीन ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच त्याचबरोबर वर्षा उमेश चंदे मैडम उपसरपंच ग्रामपंचायत कांदली त्यांचं देखील आपण स्वागत करूया आणि अन्य मान्यवर पाहुणे या ठिकाणी आपण पाहतोय मैदानाकडे प्रस्थान करत असताना मी विनंती करेन साहेबांना की त्या ठिकाणी आपण प्रथमतः स्ट्रायकिंग एंड यष्ट्यांचं पूजन करायचं आहे स्ट्रायकिंग एंड यष्ट्यांचं पूजन आपण या ठिकाणी करतोय मान्यवरांच्या शुभ असे हे सर्व दृश्य आपण कैद करत आहोत ड्रोन कॅमच्या माध्यमातून प्रिन्स मूवीज किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून थेट प्रसारण थेट प्रक्षेपण आपण पाहत आहोत हे पाहू शकता मान्यवरांच्या शुभ असे आपण स्ट्रायकिंग एंड यष्ट्यांचं पूजन करत आहोत मी भगवानजी भोईर साहेब आपल्याला विनंती करेन की आपण श्रीफल अर्पण करायचं आहे गणपती बाप्पा हे पाहतोय आपण ज्या मातीची साथ ज्या क्रीडांगणाची साथ मित्रांनो आपल्याला या संपूर्ण स्पर्धेसाठी लाभणार आहे त्या मातीचं पूजन आपण करतोय आणि त्यानंतर आपण नॉन स्ट्रायकिंग एंड यष्ट्यांचं पूजन करणार आहोत आणि ट्रॉफी अनवेलिंग सेरेमनी ट्रॉफीचं अनावरण देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत आणि त्यानंतर मित्रांनो आपण टॉस घेतल्यानंतर भारताचा सर्वोच्च अभिमान आन बान शान आणि आपण भारतीय आहोत त्याचा अभिमान आपल्याला असणं गरजेचं आहे त्याचा गर्व आपल्याला असणं गरजेचं आहे नॅशनल अँथम देखील त्याच ठिकाणी आपण प्ले करणार आहोत सर्वप्रथम आपण नॉन स्ट्रायकिंग एंड यष्ट्यांचं पूजन करूया त्याच ठिकाणी दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय की आपण पुढे येणार आहात आणि आमचे सर्व सन्मान्य अतिथी आपल्याला विनंती असेल की आपण ट्रॉफीचा अनावरण सोहळा त्या ठिकाणी पार पाडायचा आहे ट्रॉफी अनवेलिंग सेरेमनी देखील आपण त्याच ठिकाणी पाहत आहोत ट्रॉफी अनवेलिंग सेरेमनी देखील आपण करणार आहोत मी मान्यवरांना विनंती करेन सन्माननीय उपनेते शिवसेना आमदार प्रकाश पाटील साहेब आपल्याला विनंती असेल की आपण ट्रॉफी अनावरण सोहळा या ठिकाणी पार पाडायचा आहे आणि त्यानंतर आपण टॉस करणार आहोत हे पाहतोय आपण आमचे प्रमुख मान्यवर या स्पर्धे प्रसंगी उद्घाटन सोहळ्या प्रसंगी उपस्थित राहिलेले आहेत आणि त्यांच्या शुभाशय आपण ट्रॉफी अनवेलिंग सेरेमनी या ठिकाणी पार पाडत आहोत ट्रॉफीचं अनावरण या ठिकाणी आपण पार पाडत आहोत ड्रोन कॅम्पच्या माध्यमातून सर्व दृश्य आपण या ठिकाणी कैद करत आहोत मी विनंती करेन साहेबांना एकदा जोरदार टाळ्या वाजू द्या आम्ही कांदलीकर चषकाचा हा मानाचा करंडक
आपण अनावरण करत आहोत ट्रॉफी अनवेलिंग सेरेमनी. सन्माननीय प्रकाश पाटील साहेबांच्या शुभासे आपण करत आहोत. एकदा जोरदार टाळ्या वाजू द्या आम्ही कांदलीकर चषकासाठी. हे पाहू शकता आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर. सन्माननीय प्रकाश पाटील साहेबांच्या शुभासे आपण हा सुद्धा या ठिकाणी पार पाडत आहोत. ट्रॉफी अनवेलिंग सेरेमनी आपण या ठिकाणी पार पाडत आहोत. आमच्या आधारस्तंभ विष्णुदादा चंदे देखील त्या ठिकाणी जोडले जात आहेत. नामदार प्रकाशजी पाटील साहेबांच्या झोपतील आहे. पाहू शकता एकदा जोरदार टाळा वाजू द्या आम्ही कांदलीकर चषक 2023 या स्पर्धेसाठी. धन्यवाद. आणि त्याच ठिकाणी आपण टॉस करूया. दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय श्रावण स्पोर्ट भोकरे आणि अमर कासने दोन्ही संघांना विनंती करतोय की आपण पुढे येणार आहात. त्या ठिकाणी आपण टॉस करत आहोत. दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय श्रावण स्पोर्ट भोगरे आणि अमर स्पोर्ट कासने की आपण टॉस करण्यासाठी पुढे यायचं आहे. आपण प्रथमतः टॉस करूया आणि त्यानंतर सो सर्वांना विनंती करतोय की आपण त्या ठिकाणी भारताचा सर्वोच्च अभिमान नॅशनल अँथम या ठिकाणी प्ले करणार आहोत. डीजे मॅनला विनंती असेल आणि जे जागेवरती बसलेले आहेत मी त्यांना विनंती करतोय. फक्त साहेब आपण राष्ट्रगीत घेत आहोत. लक्षात असू द्या राष्ट्रगीताला आपण मानवंदना देत आहोत. जे जागेवरती बसलेले आहेत त्यांना विनंती करतोय की आपण शब्द एका जागेवरती उभे राहा. कारण मित्रांनो आपण भारतीय आहोत आणि भारतीय असल्याचा अभिमान आपल्याला असायला हवा. राष्ट्रगीताला आपण मानवंदना देत आहोत. एक साथ सावधान. आणि ज्यांच्या डोक्यावरती कॅप आहेत मी त्यांना विनंती करतोय की कॅप आपण रिमूव्ह करा. गॉगल्स काहींच्या डोळ्यांवरती असतील त्यांनाही विनंती करतोय की आपण फक्त एका मिनिटासाठी गॉगल रिमूव्ह करा. कारण आपण भारताचा सर्वोच्च अभिमान राष्ट्रगीताला मानवंदना देत आहोत. एक मान्यवरांना की आपण व्यासपीठावरती येऊन सन्मानार्थ आसनस्थ व्हायचं आहे आणि लगेच आपण क्रिकेटला सुरुवात करत आहोत. आम्ही कांदलीकर चषक 2023 ची सुरुवात आपण या ठिकाणी करत आहोत. मी सर्व अतिथींना विनंती करतोय की आपण सन्मानार्थ व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे.
बघतोय आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर त्याची पाटील साहेब क्रिकेटचा आनंद घेताना. सर्व मान्यवरांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर देऊन स्वागत करावा. आपण लगेच सामन्याला सुरुवात करतोय. त्यानंतर हे पाहू शकता आमच्या आधारस्तंभ विष्णुदादा वसंत चंदे साहेब उपजिल्हा प्रमुख शिवसेना ठाणे ग्रामीण. हे देखील आपण पाहतोय या ठिकाणी क्रिकेटचा आनंद घेत असताना. मी सर्व अतिथींना विनंती करतोय पुन्हा एकदा की आपण सन्मानार्थ व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आणि लगेच मैदान खाली करा. प्रेक्षकांना विनंती करतोय ज्या संघाची फिल्डिंग आहे अमर स्पोर्ट कास्टने टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारला त्यांना विनंती असेल आपण लगेचच फिल्डिंग सेट करायची आहे. बघतोय आपण सौभाग्यवती वैशाली विष्णू चंदे मॅडम सुद्धा क्रिकेटचा आनंद घेत आहेत. थँक्यू डीजे. खर तर आपण आता विचार केला तर महिलांचा वर्ल्ड कप वुमेन्स वर्ल्ड कप सुद्धा सुरू आहे. म्हणजे महिला सुद्धा क्रिकेट पासून खऱ्या अर्थाने दूर राहिलेल्या नाहीयेत. आणि लवकरच मित्रांनो वुमेन्स क्रिकेटला देखील आता फार ग्लॅमर येताना आपण पाहिलेलं आहे. कारण IPL वुमेन्स दरम्यान मयूर जाधव आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठाकडे या. मयूर जाधव आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. मयूर जाधव आपण राहुल दादांशी संपर्क साधायचा आहे. हे पाहू शकता आपण सध्या TV स्क्रीनवर. आणि सध्याच्या घडीला भारतीय वुमेन्स क्रिकेट संघ हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली कमालीची कामगिरी देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करताना आपण बघितली आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करतोय पुन्हा एकदा की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. व्यासपीठावर येऊन सन्मानार्थ आसन नस्थ व्हायचं आहे. आणि लगेच आपण खेळाला या ठिकाणी सुरुवात करतोय. अमर स्पोर्ट कास्टनेनं टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. आमंत्रित केलं बॅटिंग करण्यासाठी श्रावण स्पोर्ट भोकरीला. सो प्रेक्षकांना विनंती करतोय की आपण मैदान खाली करायचं आहे. कारण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जर विचार केला तर मैदानाच्या चौफेर बाजूने प्रेक्षक स्टँड्स या ठिकाणी बनवलेले आहेत. अवेनी लॉजिस्टिक स्टँड, राहुल एंटरप्रायजेस स्टँड, त्यानंतर आपण पाहतोय श्री मीनाक्षी फाउंडेशन स्टँड, त्यानंतर सुमित एंटरप्रायजेस स्टँड. अशा अनेक प्रेक्षक कक्ष आपल्याला पाहायला मिळालेत. त्या प्रेक्षक कक्षामध्ये जाऊन आपण ही क्रीडा स्पर्धा क्रिकेट स्पर्धा एन्जॉय करू शकता. मी पुन्हा एकदा विनंती करतोय साहेबांना की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय प्रकाश पाटील साहेब उपण येते शिवसेना त्यांच्यासमोर आपण पाहतोय. आमच्या आधारस्तंभ विष्णुदादा चंदे साहेब उपजिल्हा प्रमुख शिवसेना ठाणे ग्रामीण. त्यानंतर आपण पाहतोय सर्व सन्माननीय अतिथी या स्पर्धेसाठी ज्या अतिथींची हजेरी लाभलेली आहे. बहुमूल्य वेळ ज्यांनी या स्पर्धेला दिलेला आहे मी त्या सर्वांना विनंती करतोय. आणि एक विशेष सूचना असेल जे संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. बघा जेव्हा दोन्ही संघ उतरतील मैदानामध्ये त्या अगदी एका लाईनअपमध्ये मैदानामध्ये उतरणार आहेत. शिस्तप्रिय डिसिप्लिन आपल्याला पाहायला मिळेल. आणि सामना संपल्यानंतर जो संघ जिंकेल जो पराभूत होईल मात्र त्या सामना संपल्यानंतर मित्रता काय आहे मैत्रीपूर्ण ग्वाही द्यायची आहे मित्रांनो आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण ही स्पर्धा दरम्यान आपण स्वागत आणि सन्मानाकडे वळणार आहोत. मित्रांनो या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जाणार आहे उपनेते शिवसेना माननीय श्री प्रकाश पाटील साहेबांना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करत आहोत. मी विनंती करेन आमच्या आधारस्तंभ विष्णुदादा वसंत चंदे साहेब आपण आपल्या शुभ हस्ते प्रकाश पाटील साहेबांना सन्मानित करायचं आहे. त्यानंतर पुढील सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत वसंत लोणे साहेबांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत. मी पुन्हा एकदा विनंती करेन विष्णुदादा चंदे साहेब आपण आपल्या शुभ हस्ते वसंत लोणे साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर सुदाम पाटील साहेबांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत. उपजिल्हा प्रमुख उपजिल्हा प्रमुख सुदाम पाटील
साहेबांना आपण प्रथमतः सन्मानित करूया. विष्णुदादा चंदे साहेबांच्या शुभ असे. श्री मीनाक्षी ग्रुप आयोजित आम्ही कांदलीकर चषक 2023 ही स्पर्धा आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय. भव्य दिव्य पर्व या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळाला. विनामूल्य प्रवेश प्रत्येकी संघाला दिलेला आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर वसंत लोणे साहेबांना आपण सन्मानित करूया. हे पाहते आपण महाराष्ट्राचं वस्त्र अलंकार माईची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक हे गुलाबाचं फूल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन आपण मान्यवरांना सन्मानित करत आहोत. त्यानंतर माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सुषमाताई लोणे यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. थँक्यू सो मच डीजे. राजा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा. वंदनीय शिवसेना प्रमुख वंदनीय धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना नतमस्तक होऊन आम्ही कांदलीकर चषक 2023 आपल्या गावाप्रती आपल्या ग्रामपंचायतीच्या प्रति आपल्या लोकांच्या प्रति आपल्या मनात असलेला प्रेम आदर या नावाने निर्माण होतो आणि म्हणून या ठिकाणी उपजिल्हा प्रमुख सुदाम पाटील तालुका प्रमुख कांतीलाल कंठे या कार्यक्रमाचे संयोजक विष्णू चंदे उपजिल्हा प्रमुख माजी सभापती बांधकाम वैशाली चंदे आणि राहुल चंदे त्यांची पूर्ण टीम या ठिकाणी खेळाच्या माध्यमातून सर्वांना एकत्र येण्याची संधी मिळेल आणि खूप चांगल्या प्रकारचा हा ग्राउंड आहे. तर याच्यामध्ये क्रिकेटच खेळला पाहिजे असा नाही तर याच्यातनं कबड्डी खेळता येईल, याच्यावरनं कुस्तीचा कार्यक्रम सुद्धा होऊ शकेल, मातीतले जे खेळ आहे त्यांना सुद्धा प्रोत्साहन देता येईल. टूर्नामेंट मीनाक्षी फाउंडेशन जिंदाबाद फ्री त्याच्या याच्यामुळं प्रत्येक संघाला या ठिकाणी तेही प्रोत्साहन देण्याचाच हेतू आहे. आणि आता काय तसं आवश्यकता सुद्धा राहिलेली नाही आहे, त्याच्या याच्यामुळं सगळ्या खेळांना प्रोत्साहन देण्याचा नेहमीच काम करतो आणि नेहमी काय ना काय सोशल ऍक्टिव्हिटी जे आहे ब्लँकेट द्या त्याच्यानंतर छत्री द्या महिलांना वेगवेगळ्या स्वरूपाचे किट द्या अजून आपले गॅस सिलेंडर आहेतच त्याच्यामुळं जे जे देता येईल ते त्या त्या घटकाला आपल्या हातनं हे सगळं काम जे आहे ते राजकीय क्षेत्राबरोबर सामाजिक काम सुद्धा केला पाहिजे. सगळ्या खेळामध्ये सगळ्या पक्षाच्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून खेळलं पाहिजे. खेळ खेळाच्या जागी आहे आणि राजकारण राजकारणाच्या जागी आहे, त्याच्या याच्यामुळं खेळाला प्रोत्साहन मिळेल आणि म्हणून आपल्याला मार्गदर्शन करणारे राज्याचे मुख्यमंत्री ते कधी कोणाची जात पात धर्म पंथ कुठला पक्ष न विचारताना या राज्याची सेवा करतायत आणि म्हणून प्रामाणिकता या सगळ्या गोष्टी त्यांची ती ओळख आहे आणि म्हणून आपल्याला माहीत आहे सगळ्यांना का या सगळ्या गोष्टी ज्या घडत असतात त्याच्या